त्वरित नेमणे आहे। कंप्यूटर ऑपरेटर, फोटोशॉप डिझायनर, MSC.NET, PHP आणि जावा डेव्हलपरची त्वरित नेमणूक करणे आहे। संपर्क साई एंटरप्राइजेस, कॉलेज स्टॉप, मालेगाव, सुरेश निकम। मोबाइल नंबर 79 72 83 40 38, कमलेश रुमाले। मोबाइल नंबर 98 7 54 56 27। ताजा व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा। मरावे परी कीर्ती रूपी उरावे अशी आपल्याकडे एक म्हण आहे। याच म्हणेत थोडासा बदल करून असं म्हणता येईल की मरावे परी औषध झाड रूपी उरावे। हे म्हणण्याचे कारण असे की एखाद्या व्यक्ती मृत पावल्यानंतर हिंदू धर्मानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार अग्निदहन केले जाते, त्यानंतर रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम हा दुसऱ्या तर काही ठिकाणी तिसऱ्या दिवशी नातेवाईक करतात। पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हिंदू धर्मात मृत झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीचे सोपस्कार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। राख सावडण्याचा कार्यक्रम हा आपल्याकडे झाल्यानंतर सुरक्षावस्ती नदीच्या पाण्यात किंवा पवित्र ठिकाणी नेऊन पाण्याच्या काठी विसर्जित करतात। तसा जर विचार केला तर आपण जिवंत असतानाही पर्यावरणाचं नुकसान करतोय आणि आपल्याच परिवारातील व्यक्ती मृत झाल्यानंतर त्यांच्या रक्षा विसर्जन पवित्र असे पाणी सुद्धा दूषित करत असतो। याला फाटा दिला तो धोतरखेडे तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील माजी पोलीस पाटील सुभाष कोंडाजी महाले यांनी। सांगायचा उद्देश असा की धोतरखेडे येथील महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागाचे संचालक व प्रगतशील शेतकरी ईश्वर सुभाष महाले यांच्या आजी यांचे निधन काल झाले व दुसऱ्या दिवशी सकाळी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रमाप्रसंगी श्री ईश्वर महाले यांनी ही रक्षा नदीच्या पाण्यात न टाकता आपल्या आजीच्या स्मृती राहत्या निवासस्थानाच्या समोर नीम या औषधी वनस्पतीचे झाड लावून या झाडालाही रक्षा त्यांनी टाकली आणि त्यामुळे या रक्षा विसर्जनाने काही प्रमाणात होणारे पाणी प्रदूषण टळलेच। शिवाय नीम या औषधी वनस्पतीचे झाड लावल्याने त्यांच्या परिवारातील लहान मुलांवर कळत नकळत पर्यावरण रक्षण आणि संरक्षण त्याचा संदेश महाले पितापुत्रांनी दिला आहे। श्रीमती सत्यभामाबाई कोंडाजी महाले यांचे वयाच्या 95 वर्षी धोतरखेडे खडकजाब तालुका चांदवड येथे निधन झाले। त्यांच्या अंत्यविधीत धोतरखेडे येथील अमरधाममध्ये नातेवाईकांच्या उपस्थितीत संपन्न झालाय। दुसऱ्या दिवशी रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा नेते कारभारी आहेर वडाळी यांनी रक्षा विसर्जन पाण्यात करण्याऐवजी झाडाला टाकण्याची सूचना मांडली। ईश्वर महाले यांनी या पर्यावरणवादी सूचनेचा स्वीकार करण्याचा निर्णय घेऊन रक्षा विसर्जन पाण्यात न करता आपल्या राहत्या घरासमोर सर्व महाले परिवाराच्या उपस्थितीत आपल्या आजी यांच्या स्मृतीस या औषधी वृक्षाचे रोपण करून सर्व कुटुंबियांच्या वतीने वृक्षाची मूठ माती या झाडाला अर्पण केली आणि आजीच्या स्मृती आपल्या परिवारास वृक्षाच्या रूपाने जतन करण्याचा पायंडा नव्याने घालून दिलाय। सत्यभामाबाई कोंडाजी महाले यांचे वयाच्या 95 वर्षी निधन झाले। वार्धक्याने निधन झाल्या कारणाने व संपूर्ण महाले परिवाराच्या ऐश्वर्याची मुहूर्तमेढ ही आपल्या आजीने रोवली म्हणून नातू ईश्वर महाले, ज्ञानेश्वर महाले आणि जीवनेश्वर महाले यांनी आजीच्या स्मृती आपल्या निवासस्थानासमोर औषधी वनस्पती कडुनिंब या झाडाचे रोपण करून आजींची सर्व रक्षा ही या परिवाराने आजींच्या नावे लावलेल्या झाडाला सर्व परिवाराने टाकून या झाडाचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला। यामुळे आजीच्या तर स्मृती जपल्या जातीलच पण पर्यावरणाचे देखील रक्षण हे कळत नकळत या परिवाराकडून केले जाणार आहे। हा संपूर्ण विधी व वृक्षारोपण आजींचा पणतू आणि पणती निकिता, पंकज, अखिलेश, अवनीश, विनीत तर नात सुना, उज्ज्वला, आरती आणि जयश्री महाले, नाती सौ संगीता डेरले, सौ सविता अपसू दे, सुलोचना थेटे, फुलाबाई जाधव, आशा नवले यांनी देखील आजींच्या नावे लावलेल्या झाडाला मूठ माती देऊन भावपूर्ण आदरांजली वाहिली।
सत्यभामाबाई महाले यांच्या कन्या वत्सलाबाई भास्करराव वाळुंज यांनी आपल्या आईच्या स्मृती लावलेल्या झाडाला पूजन करून वंदन केले. यावेळी धीरज मुरलीधर महाले तर भाऊबंद बापूराव महाले, रामनाथ महाले, नवनाथ महाले, विलास महाले हे यावेळेला उपस्थित होते. खडकजाम ग्रामपंचायतची वस्ती म्हणून असलेल्या धोतरखेडे या ठिकाणी हा अभिनव प्रयोग राबविल्याबद्दल अनेकांनी महाले परिवाराचे अभिनंदन केले. महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबोधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.